मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य हे राज्य आपत्ती मदत निधीतून देण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय देखील 26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामध्ये ही जी मदत निकटच्या नातेवाईकास दिली जाणार आहे ती कशा पद्धतीने दिली जाणार आहे, त्यासाठी कुठल्या अटी आणि शर्ती आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती त्या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. आणि मग या शासन निर्णयाची अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये माहिती देणारा व्हिडिओ यापूर्वी आपण आपल्या चॅनलद्वारे अपलोड केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही जर अद्याप तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर मग वरती आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही सविस्तररित्या बघू शकता. आता मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2021 रोजी या संदर्भातील शासन निर्णय ज्यावेळेस निर्गमित करण्यात आला त्यावेळेस ही मदत मिळवून घेण्यासाठी कोरोनामुळे निधन पावलेल्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मात्र त्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी ऑनलाईन प्रणाली आहे त्यावरती राज्य शासनाचं काम चालू होतं, ती प्रणाली त्यावेळेस विकसित झालेली नव्हती. आणि शासन निर्णयामध्ये देखील हे नमूद करण्यात आलं होतं की ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी जी ऑनलाईन प्रणाली आहे त्यावरती काम चालू आहे आणि लवकरच ती विकसित केली जाईल. तर मित्रांनो, आता ही ऑनलाईन प्रणाली विकसित झालेली आहे आणि तुम्हाला समोर जी संकेतस्थळ दिसत आहे, जी वेब ॲड्रेस तुम्हाला दिसत आहे, जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, MahaCovid19Relief.in या संकेतस्थळावरती तुम्ही क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नसेल तर तुम्ही नजीकच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये देखील जाऊन त्या ठिकाणी त्यांचं सहाय्य घेऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या संकेतस्थळावरती 50,000 रुपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीतून मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच यूजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला यूजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, जेणेकरून कोरोनामुळे ज्यांचे निकटचे नातेवाईक हे मृत पावले आहेत त्या व्यक्तींना यामुळे निश्चितच थोडीफार का होईना मदत ही राज्य शासनाकडून मिळेल. धन्यवाद मित्रांनो.